बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेविरोधात राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत. बँकेत मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत शेट्टींनी प्रशासनाला धारेवर धरलं. बँकेत राजकारण होत असल्याच्या राजू शेट्टींच्या आरोपांमुळे कोल्हापूर जिल्हा बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोल्हापूर जिल्हा बँक शेट्टींच्या रडारवर. बँकेत मनमानी कारभार शेट्टींचा आरोप. हसन मुश्रीफांविरोधात राजू शेट्टी आक्रमक. बँक प्रशासनानं शेट्टींचे आरोप फेटाळले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ईडी नंतर आता राजू शेट्टींच्या रडारवर आली आहे. जिल्हा बँकेत कर्ज पुरवठा करण्याचा दाखला मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला उपोषण करावं लागलं. त्यामुळे संतप्त झालेल्या राजू शेट्टींनी जिल्हा बँक गाठत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या बँकेवरच शेट्टींनी हल्लाबोल केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शेट्टी ज्या संस्थेसाठी दाखला मागत होते ती संस्था माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे राजू शेट्टींच्या मागणीमुळे अप्रत्यक्षपणे राजकारणाचा आरोप केला जात होता. पण शेट्टींनी ईडीचा दाखला देत बँकेच्या कारभारावर निशाणा साधला. जे त्या संस्था आहेत त्या नियोजित, त्यातले 70-80% सभासद इतर संस्थेमध्ये आहेत, त्यांनी कर्ज उचललेले आहेत, त्यातले काही थकबाकीदार आहेत, तरी त्यांना 1.5 कोटीचा अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा पत्र यांनी दिलेली आहेत आणि म्हणून ती माहिती द्याला ते टाळाटाळ करीत आहेत. दरम्यान बँकेनं राजू शेट्टींचे आरोप फेटाळलेत. बँकेचे MD डॉक्टर AB माने यांनी बँकेचा कारभार सुरळीतच असल्याचा दावा केलाय. शिवाय राजू शेट्टींना जे दाखले हव्यात त्याचा निर्णय संचालक घेतील असं म्हणत त्यांनी चेंडू संचालक मंडळाकडे टोलवला. त्यामुळे हा वाद आता आणखीनच चिघळलाय. ईडीच्या झाडाझडतीमुळे चर्चेत आलेली जिल्हा बँक शेट्टींच्या आरोपांनी पुन्हा चर्चेत आली आहे. हसन मुश्रीफ यांनी तोट्यात असलेली बँक फायद्यात आणली. आता मात्र संचालक मनमानी करत असतील तर बँक शेतकऱ्यांचं हित साधणार की केवळ राजकारणच होणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.